हा जो आपण गणेश गणेश गेली 8 वर्षापासून घेतो आहोत आणि या सराव परीक्षेच्या माध्यमातून आता या कोविडच्या पार्श्वभूमीवर तर मुलांना आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे आणि तो कशाने वाढतो तर सतत तुम्ही लिखाण केलं आणि त्याची उत्तराची मांडणीची तुम्हाला प्रॅक्टिस जर झाली तर तुम्हाला नेमक्या वेळेमध्ये उत्तर देता येतात. नाही तर असा अनुभव आहे की विद्यार्थ्यांना ठराविक वेळेत पूर्ण 4 दिवसांमध्ये प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन जे आहे ते अजून होईल आणि 1001 विद्यार्थ्यांपर्यंत काही 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 विद्यार्थी तर लांब बसून देखील ते भांडुपचे पण विद्यार्थी येते सरावाकरता येतात आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकरता दोन्ही पिढ्या आपण ठेवलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या रविवारी आपण डिसेंबरच्या ब्राह्मण शिक्षण मंडळाची जी शाळा आहे आम्हाला ती शाळा पुरली नाही म्हणून मग आम्ही आता बेडेकर परंतु अधिकाधिक जास्त मार्क मिळण्याच्या दृष्टीने देखील ठाणे शहर हे पुढे गेलं पाहिजे की ठाणे शहर सांस्कृतिक आणि क्रीडा नगरी नाही तर विद्येचं देखील नगरी आहे. तर त्याच्या दृष्टीने देखील हा आपला एक प्रयत्न आहे आणि दुसरा आपला उपक्रम जो आहे तो मी होणार टॉपर ज्या विद्यार्थ्यांना त्याच्या दृष्टीने देखील ते प्रोत्साहन देण्याचं काम आहे ते या माध्यमातून होणार आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही आमच्या प्रेरणा संस्थेतर्फे सराव परीक्षा घेत असतो 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स कॉमर्स आणि विद्यार्थ्यांना सरावाचा उपयोग जो आहे तो ज्यावेळेला प्रत्यक्ष बोर्डाची परीक्षा असते त्याला खूप उपयोग होतो. गेल्या 8 वर्षामध्ये कारण हे 9वं वर्ष आहे 10,000 विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेतला आहे. या सराव परीक्षेच्या माध्यमातून आत्मविश्वास तर वाढतोच पण त्याच्याबरोबरच तुम्ही ठराविक वेळेमध्ये विषयाची मांडणी प्रत्यक्ष त्या सरावाच्या परीक्षेच्या माध्यमातून करायला त्याचा उपयोग होतो आणि निश्चितच त्यांच्या मार्कांमध्ये देखील वाढ होते. या सराव परीक्षेला आतापर्यंत जवळजवळ 450 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे आणि डिसेंबरचे 4ही रविवार ही सराव परीक्षा जी आहे ती होणार आहे. जवळपास 1000 विद्यार्थ्यांपर्यंत ही सराव परीक्षा होणार आहे. शैक्षणिक बाबतीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अजूनही या कोविडच्या काळामध्ये देखील आपण काही उपक्रम राबवले जण जसे स्लम एरियामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन एज्युकेशनसाठी आपण 100 मोबाईल उपलब्ध केले होते की जे मोफत आम्ही दिले होते. तसंच 1 ते 12 करता ॲपची निर्मिती केली होती की ज्याच्यात त्या ॲपमध्ये 1 ते 12 सर्व विषय हिंदी मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होते आणि त्याचा देखील लाभ कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशन जेव्हा सुरू होतं किंवा ऑफलाईन एज्युकेशनमध्ये देखील या ॲपचा सर्व विषयांचे धडे आणि मार्गदर्शनाकरता निश्चितपणे उपयोग होतो. त्याच्या नोट्स असतात. या सराव परीक्षेच्या निमित्ताने जानेवारीमध्ये डिसेंबरच्या 4ही रविवार संपल्यावर 8 जानेवारीला गडकरी रंगायतांमध्ये आपण करिअर गायडन्सचा पण कॅम्प घेतलेला आहे 10वी 12वीच्या मुलांना की जेणेकरून त्यांना करिअर गायडन्सचा देखील लाभ घेता येईल.